नमस्कार ज्ञान संपदा यूट्यूब चैनल तर्फे मी आर्य महाजन सर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय। मित्रांनो ठरल्याप्रमाणे आज रविवार आणि आपण रविवारची सुरुवात योगासनांनी करत असतो। आज पुन्हा एक नवीन अत्यंत फायद्याचं उपयोगी असं योगासन घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे। मित्रांनो आज आपल्याला योगासन शिकायचं आहे, ते योगासनाचं नाव आहे मत्स्यासन। मत्स्यासन नावाचं हे आसन आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत। मत्स्यासन नावाच्या या आसनाचे फायदे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे। मत्स्यासन आसन करताना आपल्या शरीराची जी पोझिशन असते ती पाण्यावर तरंगणाऱ्या एखाद्या माशासारखी असते आणि म्हणून या आसनाला मत्स्यासन असं नाव दिलेलं आहे। मत्स्यासनामुळे आपला पाठीचा जो कणा असतो तो मजबूत होत असतो। आपण जेव्हा टाळू जमिनीला टेकत असतो त्यामुळे मेंदूला जास्तीत जास्त रक्त पुरवठा होण्याचं काम होत असतं। जेव्हा आपण टाळू जमिनीला टेकलेली असते तेव्हा आपला जो गळा आहे त्याला ताण मिळत असतो आणि त्यामुळे दुहेरी अनुवर्ती जी असते एखाद्याची ती नाहीशी होत असते। त्याचप्रमाणे घशाचे जे विकार आहेत ते नाहीशी होतात। थायरॉइड सारखी जी समस्या आहे ती सुद्धा कमी होण्यासाठी मदत होत असते। एखाद्याला मूड व्याध असेल, ऍसिडिटी असेल, पोटाचे काही प्रॉब्लेम्स असतील, विकार असतील, ते सगळे विकार या आसनामुळे नाहीशी होत असतात। अत्यंत उपयोगी हे आसन आहे। लहान विद्यार्थ्यांना हे आसन आपली उंची वाढवण्यासाठी मदत करत असतं। असं अत्यंत उपयोगी हे आसन आपण आज शिकणार आहोत। अत्यंत सोपं आहे, सगळ्यांना सहज शक्य होईल असं हे आसन आहे। चला तर मित्रांनो आपण या आसनाची स्थिती पाहूया। ती स्थिती पाहून आपण सगळ्यांनी हे आसन दररोज करण्याचा प्रयत्न करूया। चला मित्रांनो मत्स्यासन आपण या ठिकाणी शिकूया। सर्वप्रथम आपण पद्मासनामध्ये यायचंय। गुडघ्याजवळ पाय दुमडून आपले पंजे आपण जांघेजवळ आणायचे आहेत। त्यानंतर आपण आपल्या कोपऱ्यावर टेकून आपण पाठीवर झोपायचं आहे। ही पोझिशन सरळच पाहिजे। त्यानंतर आपले पंजे उलट दिशेने खांद्याकडे आणून आपण टाळूवर जमिनीला जोर देऊन टाळू टेकवायची आहे। पाठ वर असायला पाहिजे। सरळ हात करून आपण हाताने आपल्या पंज्यांना पकडायचंय। पायाच्या पंज्यांना छाती वर आलेली पाहिजे। फक्त हिप्स आणि टाळू याच्यावर आपल्या शरीराचा भार असतो। पाठीचा कणा पूर्ण वर, एखाद्या ब्रिज सारखी पोझिशन पाहिजे। गुडघे पूर्ण जमिनीकडे झुकलेले, श्वास नॉर्मल, तोंड बंद, नंतर शवासनाच्या पोझिशन मध्ये आपण यायचंय। अशा प्रकारे मत्स्यासन नावाचं हे आसन आपल्याला करता येत असत। ज्यांना ऑलरेडी पाठीचे आजार असतील, मानेचे विकार असतील, त्या व्यक्तींनी हे आसन कृपया करू नये। ज्यांना अजून बाकीच्या समस्या असतील त्यांनी मार्गदर्शन घेतल्याशिवाय कृपया हे आसन करू नये। मत्स्यासन नावाचं आसन आपण आज शिकलेलो आहोत। आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, पुढे इतरांना पाहण्यासाठी तो शेअर करा।
आणि ज्ञान संपदा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार. पुढच्या रविवारी पुन्हा एक नवीन आसन घेऊन आपण आपल्या समोर उपस्थित राहणार आहोत. नमस्कार.